नमस्कार मित्रहो, मी सुशांत कदम वेडापिसा ब्लॉगच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हृदयापासून स्वागत. मित्रहो, आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा कोकणामध्ये. परंतु मित्रहो, कोकणामध्ये आपण माझ्या गावी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही चाललो आहोत, तर आपण चाललो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर आपली ही रत्नागिरीची 2 दिवसाची ट्रीप असणार आहे आणि ही जी ट्रीप आहे ती मी एकटा नाही करणार आहे, तर मला बरेच जण जॉईंड होणार आहेत. ऍक्च्युली हा टोटल 11 जणांचा काउंट असणार आहे. कोण कोण असणार आहे हे सगळं काही मी तुम्हाला आता इथे नाही सांगत आहे. आता मी आहे माझ्या घरी ठाकूरलीला. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आमचा पहिला प्रवास ठाण्यावरून असणार आहे बाय ट्रेनने. आणि आमची ट्रेन असणार आहे कोकण कन्या एक्सप्रेस 011111. तर आता सगळं काही मी इथे न सांगता डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो ठाणा स्टेशनला आणि आपल्याला कोण कोण भेटणार आहे त्यांचं इंट्रोडक्शन देखील करून देतो. सो मित्र, आपण फायनली आता ठाणा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आणि हे बघा, ही आपली सगळी मित्रमंडळी. मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी की आपल्याला 11 जण जॉईन होणार आहेत. सो हे 11 जण आहेत, हे सगळे कलाकार आहेत आणि यांची कलाकारी आपल्याला या ट्रीप मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता गाडीला यायला फक्त 15 ते 20 मिनिटं बाकी आहेत. सो तोपर्यंत आपण गाडीची वाट बघूया. आणि हो मित्र हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आपलं म्हणून हक्काचं म्हणून सबस्क्राईब करा. पुढचा प्लॅन आपला काय असणार आहे तो मी तुम्हाला उद्या सकाळी पहाटे गाडीवरून गाडीमधून उतरल्याच्या नंतर नक्की सांगेन. शुभप्रभात मित्रांनो, आम्ही फायनली आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आणि आमची ही जी ट्रीप आहे ती 2 दिवसाची ट्रीप आहे रत्नागिरीची. तर आजचा आमचा पहिला दिवस सुरू होतो आहे. तर पहिल्या दिवसाचा जो प्लान आहे तो आमचा आहे, पहिल्यांदा आम्ही इथून डायरेक्टली जाणार आहोत मार्लेश्वरला. आणि मार्लेश्वरवरून आम्ही जाणार आहोत गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्यावरून आम्ही जाणार आहोत आरेवारे बीचला. आणि आरेवारे बीचमध्ये आम्ही तिथे सनसेट एन्जॉय करून तिथे आमचा पहिला दिवस संपेल. आणि तिथून आम्ही जो आम्ही होमस्टे बुक केलेला आहे सो तिथे जाणार आहोत. असा हा एकंदर आमचा पहिल्या दिवसाचा आराखडा आहे. स्टेशनच्या बाहेर आम्ही जी प्रायव्हेट गाडी बुक केलेली आहे सो तिथे जातो. आणि ती सर्व्हिस काय आहे तर ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि तिथून मग पुढचा आपला प्रवास सुरू होणार आहे, तो म्हणजे पहिला मार्लेश्वरचा. सो चला बोला गणपती बाप्पा. सो मित्र, फायनली आम्ही जी प्रायव्हेट गाडी बुक केलेली आहे सो त्या गाडीमध्ये आता आम्ही बसलेलो आहोत आणि आमचा मार्लेश्वरसाठीचा प्रवास सुरू झालेला आहे. सो मित्रांनो, आर यू एक्साइटेड?
तर मित्र हो, आम्ही आता हा जो मार्लेश्वरचा प्रवास आहे तर मध्ये आता आम्ही चहासाठी थांबलेलो आहोत आणि थोडासा इथला निसर्गरम्य परिसर देखील आपण पाहणार आहोत आणि चहा आणि मित्रांनी आपापल्या बरोबर काय काय कॅरी केलेलं आहे ते देखील आपल्याला आता एन्जॉय करायला मिळणार आहे. सो मित्रांनो, उठलात का? झोप पूर्ण झाली का? झोपलं नाही. ऍक्च्युली ना काय झालं माहितीये का, आम्ही येताना ट्रेनची जी बुकिंग होती ना आमची ती सिटिंगची होती. सो त्यामुळे आम्हाला झोपायला मिळालं नाही कोणाला प्रॉपरली. सो असा फंडा होता त्यामुळे जरा पोरं थकलेले आहेत. तर आता हा जो आपला ट्रॅव्हलर्समधला जो प्रवास आहे तर त्याच्यामध्येच प्रत्येकजण आपली झोप पूर्ण करून घेतो आहे. आणि तुम्ही बघताय हा इकडे सुंदर असा निसर्ग कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यामधील. आणि या ठिकाणी आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. चहा, नाश्ता आणि बरंच काही आणि हा जो तुम्ही बघताय ना हा आमचा संदीप राणे, तर हे आमच्या या ट्रीपचे कुक असणार आहेत. आता पुढे काय काय प्रकार करणार आहेत ते आपल्याला कळेलच. आणि हा आहे, मी याची ओळख तुम्हाला कवी म्हणून देऊ शकतो कारण की खूप छान छान अशा कविता तो लिहित असतो. आणि हा बघा, हा आहे आमचा स्वप्नील वाणी, ज्याला आम्ही झाकीर नावाने ओळखतो कारण की हा तबला खूप उत्कृष्ट पद्धतीचा वाजवतो. सो हा एक आमचा नवश्री संगीत भजन मंडळाचा एक मोठा असा आधारस्तंभ बांबू बोलू शकतो याला. आपल्याकडे जेवायला काय काय असतं ते काय खाऊ शकतात? कसं आहे थाली तर मित्र, आमचा चहा पाणी नाश्ता पाणी वगैरे झाला आता या ठिकाणी. आणि आता पुन्हा आम्ही आमचा प्रवास मार्लेश्वरच्या दिशेला करत आहोत आणि आता थेट आपण डायरेक्ट भेटणार आहोत मार्लेश्वर मध्ये. तिथे आता बघूया आपल्याला काय काय एन्जॉय करायला मिळतंय. सो मित्र हो, फायनली आपण या सह्याद्रीच्या पर्वतरागांच्या कुशीमध्ये वसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यामधील श्री क्षेत्र मार्लेश्वर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि आजच्या दिवसाचा हा पहिला स्पॉट आहे. आणि तुम्ही बघताय की या ठिकाणी आपल्याला सुंदर असा निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय. सो ही आहे सह्याद्रीची पर्वतरांग आणि त्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे हिरवागार असा निसर्ग. तर मित्र हो, या ठिकाणी तुम्ही बघताय ह्या अशा प्रॉपरली अशा पायऱ्या आपल्याला चढण्यासाठी या ठिकाणी बांधलेल्या आहेत. त्यामुळे आणि ह्या एकूण पायऱ्या ज्या आहेत ना त्या
अप्रॉक्सिमेटली 300 ते 400 पायऱ्या आहेत. अशा 300 ते 400 पायऱ्या चढून आपल्याला भगवान शंकरांचं दर्शन या ठिकाणी घ्यायचं आहे. सो ही आपली सगळी नवश्रीची टीम, बोला हर हर. सो मित्रहो, आपण फायनली या 500 ज्या पायऱ्या आहेत त्या 500 पायऱ्या कंप्लीट करून आपण हे जे स्वयंभू भगवान शंकरांचं जे मार्लेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. सो हे जे मंदिर आहे ते हे बघा, हा जो डोंगर तुम्ही बघताय मार्लेश्वरचा, तर या मार्लेश्वर डोंगराच्या मध्यभागी ही एक गुहा आहे आणि या गुहेमध्येच भगवान शंकरांची पिंड आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते ते, आणि थोडक्यात जर आपल्याला शक्य झालं तर इथली थोडक्यात माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन की या ठिकाणी काय काय उत्सव होतात. या ठिकाणी हा पूर्णपणे डोंगराचा हा दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर ह्याच सह्याद्रीच्या डोंगराच्या आतमध्ये ही गुहा आहे आणि या गुहेमध्ये भगवान शंकरांची पिंड आहे. तर चला आता आपण भगवान शंकरांचं दर्शन घेऊया. सुमित्रो हे बघा, हे आहे श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी ही गुहा आपल्याला पाहायला मिळते भगवान शंकरांची. आणि उजव्या साईडला बाहेरच या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी. हो, श्री तीर्थक्षेत्र मार्लेश्वरचे जे सेक्रेटरी आहेत ते आपल्यासोबत आहेत. काका आपलं नाव काय बोललात? श्याम धोंडलिंगा आहेत. अच्छा, तर काका थोडक्यात आम्हाला हे जे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे याची थोडक्यात आम्हाला माहिती सांगता का? हे जागृत देवस्थान आहे. अच्छा, आणखी स्वयंभू आहे. अच्छा, आणि नवसाला पावणारा देव आहे. ओके, तिथे महाशिवरात्रीला यात्रेला. अच्छा, आणि टिपरी बोलणे असे उत्सव होतात. अच्छा अच्छा, तिरत्या वेळेला साकारतून गिरजा येते नवरी. अच्छा, मार्लेश्वरची पालखी अंगोली नेते. अच्छा, आणि वाडेश्वरची पालखी यजमानी. अच्छा, देवरू करून येतो. देवरू करून येतो. हा, 360 मानकरी आहे तिथे. अच्छा, 360 मानकरी आहेत ह्या मार्लेश्वर देवाचे. देवाचे आणि मुख्य म्हणजे 3 आहेत, मासुळचे स्वामी. अच्छा, रायपाटणकर स्वामी. अच्छा, आणखी लांजेकर स्वामी. अच्छा, हे मेन आहे तिथले मानकरी. अच्छा, ते सगळे त्या दिवशी 14 तारखेला हजर होतात. अच्छा, समोर लग्न लागतं. अच्छा, इथे लग्न लागतं गिरिजाचं. मारली सुटतं केव्हा लागतं ते लग्न? जानेवारी 14 तारखेला. अच्छा, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी. हा, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर देवाचं कोणाबरोबर लग्न लागतं? गिरिजेबरोबर. अच्छा, गिरिजे देवतेबरोबर लग्न लागतं या ठिकाणी. शिव गंगाधरा, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान छान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान छान, आवडते बेलाचे पान छान, आवडते बेलाचे पान.
तर मित्र हो, आम्ही मार्लेश्वरचं दर्शन पण झालं, त्याच्यानंतर तेथील नदीवरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये छानपैकी एन्जॉयमेंट देखील झाली, आंघोळ देखील झाली. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. मुलांनी देखील बरीच मजा केली आणि आता जाम थकलो आहे आणि आता वाजलेत दुपारचे 2:15 आणि ॲज पर प्लॅन आम्ही थोडेसे अर्धा एक तास लेट आहोत. आणि आता आम्ही पुन्हा मगाशी जाताना जिथे आम्ही चहा पी आलेलो त्याच ठिकाणी आम्ही जाताना जेवणाची ऑर्डर दिलेली, तर तिथेच आम्ही आता मस्तपैकी पोट भरून जेवणार आहोत. तर आता आपल्यासोबत आहेत या हॉटेल गिरीराजचे मालक, आपलं नाव काय बोललात? रुपेश कदम. रुपेश कदम आहेत. तर सर, काय सांगाल या हॉटेलबद्दल? आपल्या हॉटेलमध्ये सगळ्यात स्पेशल आपल्या हॉटेलची काय डिश? आपल्याकडे आपण मिसळ एक चांगल्या प्रकारची देतो, मिसळ स्पेशल देतोय आपण इथे. स्पेशालिटी काय आपल्याला मिसळची? आम्ही आमच्या मिसळचं झटका मिसळ नाव ठेवलंय. अच्छा, आपल्या मिसळचं नाव आहे झटका. ओके. त्या मिसळमध्ये आपण पापड, सॅलड देतोय. ओके. पाव, स्वीट स्वीट देतोय. स्वीट्स मध्ये काय देतो आपण? श्रीखंड किंवा गुलाबजामुन. ओके. बोलतो नसत. अच्छा. आणि ताक असत. अच्छा. तिथे एक मिसळ थाळी आपण तयार केली. अच्छा, म्हणजे एक कोकणी पद्धतीची रत्नागिरी टाईप मध्ये, संगमेश्वर टाईप मध्ये तुम्हाला मिसळचा आस्वाद तुम्हाला या हॉटेल गिरीराज मध्ये खायला मिळेल. हा रोड कोणता आहे? देवरुख मार्लेश्वर. हा देवरुख मार्लेश्वर रोड आहे. तर या देवरुख मार्लेश्वर रोड वरतीच तुम्हाला हॉटेल गिरीराज मिळेल. आणि हे जे हॉटेल आहे ते निसर्गरम्य ठिकाणी, जे मी तुम्हाला सकाळी दाखवले. अच्छा, जर तुम्ही नॉनव्हेजचे, कोकणामध्ये आल्याच्या नंतर नॉनव्हेज म्हटलं तर माणूस खातोच, तर संगमेश्वर पद्धतीचे कोंबडी वडे, चिकन, मासे हे तुम्हाला या ठिकाणी खायला मिळतील. नदीमधील खेकडे, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या हॉटेलमध्ये खायला येतील मिळतील. सो कधी जर तुम्ही मार्लेश्वरला येत असाल तर नक्की व्हिजिट करा हॉटेल गिरीराजला. असेल तर आमच्याकडे लॉजिंगसाठी पण रूम आहे. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला राहायची वगैरे सोय देखील या ठिकाणी हॉटेल गिरीराज, तर मी हॉटेल गिरीराजचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती पण देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईन. सो बघूया आता आपल्याला काय काय सर्विस ते प्रोव्हाइड करतात. तर मित्रो, आता आपण गिरीराजचं किचन थोडंसं पाहून घेऊया. तर हे बघा, या ठिकाणी मला एंट्री केल्या गेल्या. मेन म्हणजे कसं असतं, किचनमध्ये आल्याच्या नंतर साफसफाई महत्वाची आहे. तर ती साफसफाई मला एंट्री केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा पाहायला मिळाली. खूप छान वाटलं. त्याच्यानंतर हे बघा, याचं मॅनेजमेंट. तर या ठिकाणी आता आमची डिश आहे, तर याच्यामध्ये आम्ही चिकनची ऑर्डर केलेली, बरोबर? चिकन, तर चिकन थाळी. तर या ठिकाणी हे बघा, इकडे आपल्याला चिकन या ठिकाणी त्यांनी सर्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे ही डिश आपल्याला रेडी केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर आम्ही, आमचे काही दोन फंटर आहेत, त्यांना नॉन चायनीज आयटम खायचा होता. सो तुम्ही ह्या ठिकाणी बघाल, इकडे ही कोणती, हा कोणता मेनू आहे? हा, चिकन तयार होते. अच्छा, ट्रिपल राईसची तयारी या ठिकाणी चालू आहे. चिकन, त्याच्यानंतर हे बघा, या ठिकाणी ह्या मावशी ना या ठिकाणी हे बघा, तांदळाच्या भाकरी या ठिकाणी रेडी करत आहे. तांदळाची भाकरी, सो ही आहे तांदळाची भाकरी. कोकणामध्ये आल्याच्या नंतर चिकन बरोबर तांदळाची भाकरी नाही खायचं, तर मग खायचं तरी काय, बरोबर आहे? तर मित्र हे बघा, या ठिकाणी चिकन थाळी ते रेडी करतायत. तर चिकन थाळीमध्ये ह्या ठिकाणी त्यांनी चिकनचा एक बाउल ठेवलेला आहे, त्याच्यानंतर चिकन कढी आहे, सोल कढी आहे जी कोकणातली फेमस, ज्याला आपण बोलतो ती सोल कढी. त्याच्यानंतर सलाडमध्ये कांदा, लिंबू, त्याच्यानंतर हा ताकामध्ये ठेवतायत तो आता हात, आणि त्याच्यानंतर ही पडते ती म्हणजे तांदळाची भाकरी. सो अशा पद्धतीने ही आपली चिकन थाळी या ठिकाणी त्यांनी रेडी केलेली आहे. आपण किचनमध्ये जी चिकन थाळी रेडी करत होते ती आता आपल्या टेबलावरती आलेली आहे आणि आपल्या मित्रपरिवारांना आता ह्या थाळीबद्दल त्यांना थोडक्यात विचारूया. सो स्वप्नील, तू थाळी खायला तर सुरुवात केलेली आहेस, बरोबर? काय सांगशील, कशी आहे टेस्ट? एक नंबर, असं तर झणझणीत आहे. झणझणीत आहे एकदम कोकणी पद्धतीने. एक ओके.